किती कामं मिळावी याची लोकांनी वाट पाहावी आणि ती वाट पाहण्याची वेळ आपल्याच हातामध्ये असते. आपण त्या घेतलेलं काम वेळेत पूर्ण करणे आणि त्या कामाची क्वालिटी करणे. जास्तही काय लय मोठं काही करायचं नसतं, कारण त्यानंतर क्वालिटी मेंटेन राहत नाही. पण जे हाती घेतले त्याची क्वालिटी तुम्ही जर कंट्रोल केली तर तुम्ही नक्कीच अनेक बिझनेस मध्ये सुद्धा तुम्ही पुढे जाऊ शकता. कसं, एक 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 तुम्ही क्वालिटीवरती कंट्रोल करा, तुम्हाला दुसरा बिझनेस पण मनाने तयार होतो. तुम्ही एकाच वेळेस जर 10 ठिकाणी लक्ष विचलित केलं तर तुमचा हातात घेतलेला जो बीवायएस टीम तुम्हाला जो सल्ला दिला किंवा प्रेरणा दिली तो सोडून तुम्ही दुसरा अनेक काय बिझनेस सुरू केला तर अडचण काय होईल की तुम्ही डिस्टर्ब व्हा. तुम्हाला जे लोक आर्थिक मदत देत आहेत किंवा पुढे आणतायत ते कॉन्सिडरेशन करून तुम्ही त्याच्यावरती लक्षपूर्वक करून ते जोमाने कामाला लावा. खूप चांगलं असतं, खूप भारी असतं. आणि यामध्ये तुम्हाला मी सांगतो, कधी कधी आपल्या व्यवसायामध्ये काम करत असताना बरेच जण आपलं मत पाहत असतात की हा कॅपेबल आहे की नाही. तर माणसाने कॅपेबल आहे का नाही ही वेळेच येऊन देऊ नये चेक करण्याची. जसं माझ्या आयुष्यामध्ये घटना घडलेली तुम्हाला मी सांगतो. विमल कुमार जैन जे आता हयात नाही आहेत, त्यांचा ऍक्सिडेंट झाला होता पिंपरी चिंचवडला मर्सिडीज बेंझचा. त्यांनी मला कोंडवेला कुमार पारिजातचं एक काम दिलं होतं फक्त 10,000 तर त्यांनी काय करावं, हे सगळे गुजराती मारवाडी लोक राजस्थानवरून आलेले, मी आपला नगर बीड जिल्ह्यातला नगरांचा मुलगा, कुस्तुरणी कामगाराचा मुलगा. त्यांनी माझी गंमत केली का माझं मत पाहिलं माहीत नाही, त्यांनी 10,000 ऐवजी मला 1,00,000 चेक काढला. सुरेश दगडे 1,00,000. मी हादरलो घाबरलो, माझ्या पायाखालची जमीन निघून गेली, मला घाम फुटला. बापरे, हे 1,00,000 कसे मला काढले साहेबांनी, हे तर माझं एवढं काम झालं नाही. 10,000 माझं काम आहे. अक्षरशः मी विमल सरांच्या कॅबिन मध्ये तो चेक घेऊन लगेच गेलो, सर हे माझं काम नाहीये, माझं फक्त काम 10,000 आहे. पण त्यांनी परीक्षा घेतली होती का चुकून 1-0 वाढला होता माहीत नव्हतं. पण मला तो क्षण आठवतोय, लगेच सरांनी मला गळ्यात घेतलं, मला पाठीवर थाप टाकली, तू खूप मोठा होणारस, तू माझा रिटर्न चेक करायला लागला, खूप मोठा होणार आहेस. आणि तसंच घडलं, त्यांचे शब्द मला आठवतात. तो चेक परत दिला, 10,000 माझा TDS कट झाला 2%, उरलेला मला त्यांनी चेक दिला. आणि त्या क्षणी सगळ्या स्टाफला त्यांनी बोलवलं 5 मिनिटांमध्ये की हा मनुष्य मराठी आहे, माझ्याकडे इतक्या मांजरीतनं लांब नेऊन कोंडव्याला काम करतोय, चुकून माझ्याकडनं जास्त पेमेंट गेलं पण मला तो परत आणून देतोय. बाळा, तुला 3,84,000 काम मी आता लगेच डन केलं. नगर रोडला आगाखान पॅलेस शेजारी एक मोदी टावर आहे, आगाखान पॅलेस शेजारी एक मोदी टावर आहे त्यावेळेचा. मला लगेच विमल सर म्हणले, जा उद्या तुझी माणसे घेऊन जा, ते काम तुला मी दिलं. 10,000 मोठे का 3,84,000 मोठे, हे आपण घडवायचंय, कशाला दुसऱ्याचे पैसे हवेत. काहीच गरज नाही चोऱ्या मऱ्या करायच्या किंवा उलट पलट करायचं, काही नाही. जे तुम्हाला BYST सारखे माणसं उभे आहेत बरोबर ना, त्यांना तुम्ही डबल करून दाखवायची हमी तुम्ही घ्या. अहो मला तर काहीच नव्हतो, मी तर 0 म्हणजे मागच्या 6 महिन्यामध्ये आदरणीय शरद पवार साहेब आमच्या शेवळावडीमध्ये आले होते, आमचे आमदार जगन्नाथबाबू शेवळांच्या घरी. तर साहेबांना मी माझ्यावरती एक पुस्तक तयार झाले पुण्यामध्ये, जे पुण्यातले रिअल लाईफ विनर्स म्हणून जे उद्योजक आहेत, जे खरोखर गावाकडनं येऊन इथं अक्षरशः त्यांच्या झोपड्याही जाळल्या, त्यांचा संसार अक्षरशः उघड्यावरती होता, असे उद्योजक मध्ये माझं सुद्धा नाव घेतलं जातं पुण्यामध्ये. मग डॉक्टर संचिती असतील, संचितींच्या पुस्तकामध्येच माझा फोटो, माझा पण त्याच्यामध्ये धडा आहे. तर ते पुस्तक मी द्यायला साहेबांकडे गेलो, आदरणीय शरद पवार साहेबांकडे बंगल्यावरती. साहेबांना मी म्हटलं, साहेब सगळेच आपण बोलतो की शून्यातनं आपण वर आलो, शून्यातनं मी मोठा झालो. तर साहेबांना मी एवढंच बोललो, साहेब शून्य सुद्धा माझ्याकडनं होतं, शून्य सुद्धा मी तयार केला. शून्य सुद्धा तयार करण्याची आयडिया असावी, पुढे जाण्याची हिंमत असावी. याने का होतं, माणसाला आत्म पेटून उठतो माणूस, आणि किती काम करावं किती नाही याचं भान तुम्हाला राहिलंच नाही पाहिजे. खूप काम करायचं, काम केल्यानंतर तुम्हाला ना ऍटोमॅटिक कामाला काम मिळत राहील. तुम्हाला अक्षरशः एक दिवस असं वाटेल, बापरे मला आता किती लोड झालाय कामाचा, असं वाटलं पाहिजे, तर तुम्ही ते उद्योजक आहात. नुसता एकच उद्योग तुम्ही कंटिन्यू करून करून पुढे यायचं करू नका, अनेक उद्योग तुम्ही कसे पुढे आणता याच्यात तुम्ही कंटिन्यू बिझी राहा.
दुसरं मला सांगायचं होतं, आपण सगळेजण शून्यातनं घडताय, शून्य तयार करताय, एकमेकाला आपण विचाराची देवाणघेवाण करतोय, त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात मोटिवेशन. आता मोटिवेशन हे घेण्यासाठी बरेचसे लोक फी देऊन जातात. आम्ही वाच मी मोबाईलवरती क्लिप पाहतो, बरेच जण मंडळी मोटिवेशनचे चार्जेस घेतात किंवा आपल्यासारखे छोटे उद्योजक तिथं जातात. कशाला जायचंय? मी असा म्हणेन, कशाला जायचंय? तुमचं मोटिवेशन देण्याची वेळ तुम्ही आणायची असते. आज ती मला मिळाली BYST माध्यमातून. आज मी इथपर्यंत पोहोचलो, मला आनंद वाटला. मी जसा घडलो तसं तुम्ही घडताय, त्याच्यापेक्षा मोठे घडणार आहात. परंतु आपण मोटिवेशन देण्यासाठी कधी जाऊ हा विचार तुम्ही बिझनेस बरोबर ठेवला पाहिजे, तर तुम्ही खरोखर उद्योजक घडला. त्याच्यानंतर बीजी शिर्के साहेबांबरोबर मी काम करत असताना, माझं वय लहान होतं, साहेब खूप वयस्कर होते, मी त्यांना सारखे विचारायचो. त्यांचे दोन्ही बंगले मीच केले. बालगंधर्वच्या समोर आपटे रोडला साहेबांचे दोन बंगले आहेत, ते माझ्या हातचे आहेत. त्यावेळेस मी साहेबांना माझ्या मनातलं सारखं बोलायचो की साहेब तुम्ही कसं घडलात, सातारावरनं आलात, प्रसरणी गावावरनं छोट्या शेतकऱ्यांचा मुलगा तुम्ही आहात, तुम्ही कसं होपार, दुबईपर्यंत तुम्ही कन्स्ट्रक्शनची कामं केली. कारण मला कन्स्ट्रक्शनमध्ये खूप आवड होती. आता ती आवड निर्माण का झाली असे बरेच जण मला विचारतील. ती आवड अशी निर्माण झाली मित्रांनो, माझी पाष्टाची झोपडी मांजरी गावामध्ये जळाली, अख्ख्या झोपडपट्टीला आग लागली. शाळेतनं आलो तर संध्याकाळी सगळ्या झोपडीची राख झालेली, सगळी अक्षरशः ॲल्युमिनियमची भांडी असतात ना, जर्मनचे आम्ही त्याला म्हणायचं जर्मन ॲल्युमिनियम, वितळून गेली होती. सगळे कपडे जळाले होते. पण तिथले आमच्या गावातले बरेचसे गुले मंडळींनी आम्हाला सपोर्ट केला, पत्रे दिले, चार पाच दिवस जेवण दिलं, तिथंच आम्ही माळावरती राहिलो. मग त्या उघड्यावरच्या संसारावरती मला असं मी मनात तयार केलं की माझी झोपडी जळू द्या, जळाली हा एक निसर्गाचा काही कोप असेल. पण मी लोकांसाठी स्लॅबची घरं देणारा उद्योजक होणार म्हणजे होणार. तर माझं वय किती, माझं वय आता 38-39 आहे. मी काम खूप केलं, माझ्या अजूनही डोक्याला गट्टे आहेत, तुम्ही हात येऊन चेक करा. मला टिंगुळ आहे. लहानपणापासून मी आईबरोबर कृपाला जायचो, पाडावरनं मांजरीतनं पाणी आणायचो, घर सारवायचो, गवताची वजी विकायचो हॉटेलवाल्यांच्या गाईला, कारण तो चहा विकायचा, गाईला वजमी विकायचो, मला रुपये मिळायचा, त्यातनं मला कंपास पेटी यायची. म्हणजे अशी चिकाटी पाहिजे. मग मला काम करून करून माझी हाईट कमी झाली, सिमेंटचं पोतं, दगड डोक्यावर आलं लहान वयामध्ये. वय वर्ष 13-14 म्हणजे खेळायचं वय माझं. त्या खेळण्या बागडच्या वयामध्ये मला दगड माझ्या डोक्यावरती आला, हाईट माझी कमी झाली. स्पोर्टमध्ये मी चांगला असायचो. त्यावेळेस मला KK गोलेव दिलेला शिक्षण मंत्री अनंतराव थोपटे होते, मदन बापना श्री शरद पवार साहेब तिथं आले ते आमच्या शाळेमध्ये. मला हस्ताक्षर स्पर्धेचा मला अवॉर्ड मिळाला होता. मी वर्गामध्ये सुद्धा माझा 1st, 2nd, 3rd या रेंजमध्ये नंबर असायचा, 80-87, 80-87, म्हणजे तेवढ्या ग्रेडमध्ये माझे मार्क्स असायचे कंटिन्यू. पण परिस्थिती नाजूक, पण काम केलं, हाईट कमी झाली, डोक्यावरती वजा आलं, म्हणून मी घाबरलो नाही. आपली हाईट कमी होऊ द्या, आपल्या डोक्याला टिंगुळ असू द्या, पण आपली समाजामध्ये जी प्रतिष्ठा तयार झाली ती उंची खूप मोठी असेल. ती उंची भरून काढण्यासाठी हाईट नसली पाहिजे, कष्ट नसतं पाहिजे. तुम्ही तिथं ते जातीने करूनच दाखवलं पाहिजे. आणि ते मला घडलं. बरं, मी घडत असताना मला बऱ्याच लोकांचा सहवास लागला. आमच्या गावातले बरेच मान्यवर मंडळी म्हणाले, बाबा हा मुलगा हुशार पण आहे, कर्तृत्ववान आहे, चांगला आहे, रोज काम करतो, कुणाच्या भांडणात नसतो, कुणालाही या फालतू वेळात तिथं जात नाही, चौकात बसत नाही. हा, तुम्ही जायचं, सगळ्यांना नमस्कार करायचा, बोलायचं, ओळखी वाढवायचं, हे काम तुम्ही करावं. पण विनाकारण चौकात जाऊन व्यवसायानिमित्त अनेक चर्चा ज्या होतात ना, त्यामुळे व्यवसायाला सुद्धा खच्चीकरण होतं. लक्षात घ्या, जे लोक व्यवसाय करत नाहीत आणि जे लोक व्यवसाय करतात त्यांना टोंगणे असतात, तू खूप मोठा होशील म्हणे, तू खूप पैसे कमवशील, काय करणार तू पैसे, म्हणजे मला म्हणत होते. आणि जे तसे मला म्हणत होते, मीच त्यांच्या मुलींची लग्न करून दिली, कारण ते माझ्यापेक्षा थोड्या वयाने मोठे होते.
45 48 त्यांचं वय आहे, त्यांच्या हाताखालीच मी कामाला असायचं. मी सोमवार ते रविवार काम करायचो कंटिन्यू 7 दिवस, ते सोमवार ते शुक्रवारपर्यंतच करायचे. शनिवारी पगार झाला की शनिवारी घरी यायची आणि ते मला चिडवायचे, तू आता रविवारी जाणार का, लय पैसे कमावतो म्हणू द्या. कारण तेच माझे आदर्श होते, आयडॉल होते, त्यांची मला ती चिडवण्याची ताकद मला आज पुढे घेऊन आली. म्हणून मी त्यांना कधी विसरू नाही, त्यांच्या दुःखात त्यांच्या आनंदात मी सहभाग झालो. काय कोणाला अडचण लागली त्यांना मी मदत केली, मग ते शांत झाले, गप्प झाले. आता मग ते काय करतात, त्यांच्या मुलांना रोज माझं उदाहरण संध्याकाळी जेवताना देतात. ते घडतं, आपल्या हातात घडायचं असतं, घडण्याचं काम आपल्या हातात असतं. ते शिक्षण जास्त असो कमी असो हा ज्याच्या त्याचा परिस्थितीचा भाग असतो, पण तुम्ही काही शिक्षण नसताना खचून न जाता, कुठल्या एखाद्या बिझनेसमध्ये 2 पैसे कमी मिळतील त्यालाही खचून न जाता तुम्ही शांत बसता कामाने. तुम्ही शांत बसला तर सगळं शांत होणार आहे. का शांत बसायचं, काय काहीच कारण नाही ना. तुम्हाला एवढा सपोर्ट आहे सगळ्यांचा, आमच्यासारख्या तुम्हाला येऊन भेटणार आहेत, सांगणार आहेत. कधी तुम्ही माझ्याकडे अडकले या ऑफिसला या, काही तुम्हाला बिझनेसमध्ये अडचण आली, तुम्हाला गुंतागुंती वाटतं मी अडकलोय, मला थोडं टेन्शन आलंय, मी सुटल काय येत नाही, तुम्हाला मी सगळ्यांना माझा नंबर देतो, कार्ड देतो. सोलापूर हायवेलाच माझं हेड ऑफिस आहे. आकाशवाणीच्या थोडं खाली आलात की राजू पाटलांच्या बंगल्याच्या समोरच माझं हेड ऑफिस आहे. कधी तुम्ही तिथे या, सत्य बिल्डर्स म्हणत की तुम्हाला कोणी सांगेल तिथं. कसं असतं, एखाद्या माणसाला नवीन उद्योग करताना भीती वाटते, मनाला होईल का नाही होईल का नाही, हे वाटणं साहजिकच असतं. पण तुम्हाला ते वाटूच नाही, मी करूनच दाखवतो असं म्हटलं ना, तुमची ती भीती सुद्धा तुमच्याजवळ येणार सुद्धा नाही, फिरकणार पण नाही. तर तुम्ही भीतीला कशाला आलिंगन देताय, का भीतीला तुम्ही तयार करताय मनाने. मी तयार केली का भीती, माझी भीती कधीच मिळेल. मी उलट आता सगळ्यांना, आता बरेचसे मी डीएसके सरांबरोबर सारखा फिरतो, मी कुमारांची मुलं राजेश जैन मनीष जैन यांच्याबरोबर मी सारखा असतो. छोटा उद्योजक आहे मी, ते खूप मोठे लोक आहेत, पण ते मला आदबीनं बोलवतात, ये बाबा तू कष्टात न वर आलेला आहेस. पण ती जागा आपण तयार केली ना की धाडस वाटतं, भीती पळून जाते. भीती पळून लावायचं हे आपल्या हातामध्ये असतं. अजिबात तुम्ही कुणीच घाबरायचं नाही. तुमच्या ह्या बिझनेसमध्ये भीती हा शब्द कधीच आणायचा नाही. तुम्हाला यश नक्कीच मिळतं, ते मला मिळालंय. पर यश मिळाल्यानंतर सुद्धा माणसाने एखाद्याला कमी लेखायचं मनात सुद्धा आणू नये. नाहीतर मी आता मोठा झालो, माझ्याकडनं सायकल होती, म्हणजे माझंच घ्या, सायकलवरनं मी हिरोंडा घेतली, हिरोंडावरून मी इंडिका V2 घेतली, नंतर BMW घ्यायला गेलो, नंतर बरेच 4 मित्र मला म्हणले BMW 54 लाखाची आहे, फॉर्च्युनर घ्या 22 लाखाची, आपले पैसे 28 लाख रुपये वाचतील. त्यांचं मी ऐकलं, BMW कॅन्सल केली, फॉर्च्युनर घेतली, 30 लाख रुपये मी लोणी काळभूरच्या प्रोजेक्टला टाकले, त्याचे 50 लाख झाले, अजूनही फॉर्च्युनरच आहे, 8 वर्ष झालं. काही गरज नाही गाड्या बदलायची, काही गरज नाही वेस्टेज पैसे घालवायचे. मी म्हणलं ना, मला आता जरी तुम्ही सायकल दिलं ना, मी आनंदाने कामाला जाईल. कारण आता मीडिया जवळ आलेला आहे, साईटवर काय चाललंय तुम्ही मोबाईलमध्ये पाहू शकता, 1 मिनिटात फोन करू शकता इंजिनियरला, बाबा काय किती सिमेंट आलं, कॉन्क्रीट चेक केलं का, स्ट्रेंथ किती आहे, क्वालिटी मेंटेन होती का. हे पूर्वी नव्हतं आमच्या काळामध्ये. आम्हाला घरी गेलो की संध्याकाळी त्या दुकानदाराकडून निरूप कळायचं. पण आता तुम्हाला किती फॅसिलिटी येते, ते फॅसिलिटीमुळे मला परत सायकल आवडते. या सायकलीवरनं BMW वाल्यापेक्षा मी जास्त पैसे कमवून दाखवू शकतो. फॅसिलिटीचा उपयोग तुम्हाला खूप मिळतोय आता. तुम्हाला बरेचसे मित्र आता बिझनेसमध्ये जे पुढे आलेले आहेत ते तुमच्या बरोबर आहेत. त्यावेळेस आपल्याला भीती असायची, अरे बापरे मी कसं DSK कडे जाऊ, किती मोठे आहेत बीजी शिर्के साहेबांकडे मी कशाला जाऊ. मला त्यावेळेस वाटलं नाही एका ऊसतोडणी कामगाराच्या मुलाला, मला वाटलंच नाही सर. मला वाटायचं मी अजून किती मोठ्या लोकांमध्ये फिरेल, त्यांनी कष्टातनं कंपनी उभ्या केल्या, त्यांचा मी आदर्श कसा घेईल, हे मला कंटिन्यू वाटायचं. म्हणजे मी आत्मासा माझ्या शरीरातनं ज्वालामुखी पेटला होता की माझं पुस्तक कधी तयार होईल, माझा धडा कधी तयार होईल, आणि ते होणार आहे. माझे आत्तापर्यंत 286 फ्लॅट मी बांधले बाबा. आत्ता मी कंपनी ओपन केली 2008 ला सत्यम बिल्डर्स नावाने. 2008 पर्यंत मी या सगळ्या बिल्डर लोकांची कामं करायचो.
परांजपे, डीएसके, बीजी शिर्के, अमर कुमार सगळे टोटल जे मान्यवर जे टॉपचे बिल्डर आहेत त्यांच्याकडे माझं लहानपण ते 2008 सालापर्यंत माझा कार्यकाल गेला. आता 2008 नंतर जे माझे स्वतःचे प्रोजेक्ट मी उभा केले त्याला भांडवल मी कसं उभा केलं तुम्हाला मी ते सांगतो. 1992 ला 8वी पास झालं, 93 ला माडोत्री सायकल घेऊन जे मी कामाला सुरुवात केली रविवार सुद्धा मी सोडला नाही, कारण त्या रविवारचे मला 22 रुपये हजेरी ही मिळायचीच, 22 रुपये रोज मला तेवढा सासायचा. मग ते 22 रुपये आत्याच्या मिस्त्रीला 750 रुपये किती पट पगार वाढलाय, पण ते 22.5 रुपये सुद्धा मी बँकेमध्ये FD करायला मिळवले. हे जे बिझनेसला पैसे मी उभे केलेत ना त्याच तुम्हाला सांगतो मी आणले कुठनं. 1993 पासून जी सायकल जोडली भाडोत्री, नंतर 94 ला विकत घेतली, नंतर हिरो होंडा, टप्पे खूप गेलेत माझे. 23 वर्ष लागलं ना मला इथपर्यंत यायला. 23 वर्षामध्ये 2008 पर्यंत मला समजा 6 आणि 2 8 15 वर्ष मला काम करावं लागलं. 15 वर्षामध्ये जेवढं मी काम केलं घर प्रपंच आईवडिलांचं सगळं सांभाळलं, नंतर 2000 साली माझं लग्न झालं, नंतर थोडा खर्च वाढला पण त्यात सुद्धा काटकसर असावी. काटकसर म्हणजे एकदमच चिकट राहावं असं नाही, शिक्षणात काटकसर करू नये, राहणीमानात काटकसर करू नये, काटकसर करावी भांडणामध्ये. भांडणं झाली की पैसा व्यर्थ वायला गेला. म्हणजेच काय की तुमच्याकडे पैसा आला की तुम्ही काटकसर नाही केली की तुमचे भांडणं होतात. तो म्हणतो तू ती गाडी घेतली का, मी ही गाडी घेतो, आणि यातच आपण मराठी उद्योजक मागं फिरतो. कशाला गाडीची शर्यत लावायची, ते पैसे वेस्टेज जातात. म्हणजे एकामेकाची खुन्नस करण्यासाठी आपण आपल्या बिझनेसमधले पैसे वायफट व्हायला घालवतो आणि बिझनेस हाताने कमी करतो. हे मी नाही केलं म्हणून माझं भांडवल तयार झालं. तुम्ही म्हणता भांडवल तुम्ही तयार केलं हे मला सांगायचंय. भांडवल माणसं हाताने कमी करतात, FD करत नाही. मी 22 रुपयापासून जोपर्यंत मला कॉन्ट्रॅक्ट मिळत होते तोपर्यंत मी FD करत गेलो. मग सगळ्या FD मी 2008 साली साहेब सगळ्या मोडल्या आणि लोणी काळूर कदमा कोसीला डॉक्टर आयकर ब्राह्मण त्यांच्या शेजारी मी एका बिल्डरचा प्लॉट विकत घेतला. तिथं एकदम कमी लोकवस्तीची जागा होती, कारण जास्त लोकवस्तीत मी जावं तर माझ्या त्या FD कमी पडत होत्या. हडपसर कॉर्पोरेशन मध्ये जा किंवा पुण्यात जा, एक गुंठा घ्यायचा म्हणलं 2008 साली तर तो 25 ते 20 लाख रुपये गुंठा होता. आणि कदम वापसला मी 2008 साली 828 रुपयाने घेतला स्क्वेअर फूट. त्यावेळेस त्या FD मला तिथं बरोबर मॅच होत होत्या. त्या FD मोडून 2008 ला सँक्शन आणलं टाउन प्लॅनिंगकडनं, कलेक्टरचं परमिशन आणलं, तिथं इमारत उभी केली आणि अक्षरशः पैसे सगळे FD चे मोडल्यानंतर माझा सुद्धा जीव घाबरायचा बुकिंग होईल का नाही. पण मी ज्या व्यक्तींचा आदर्श घेतला होता DSK बीजी शिर्के हे लोक काय करत होते गावाकडून आल्यानंतर, हे सुद्धा पेठेत जेव्हाच एखादा वाडा पडला की छोटा फ्लॅट तिथं बांधायचे, शेजारच्यांना जाऊन भेटायचे, मी तासाच्या तुमच्या शेजारीच मी एक छोटासा प्रोजेक्ट चालू केलाय एखादा ब्लॉक तुम्ही उप करा. मग मला ते आठवलं 2008 साली की मी शेजारच्या कमी लोकवस्तीमध्ये जे बंगले होते कदम कंपनीचे काळवरांचे यांच्याकडे मी तो प्रोजेक्ट फाउंडेशन मधनं वर आला की त्यांच्या घरोघरी जाऊन मी माझे पॅम्पलेट द्यायला मी स्वतः गेलो की मी सुरेश दबडे सत्यम बिल्डर्स तुमच्या गावात आलोय, छोटासा प्रोजेक्ट मी उभा करतोय, सगळ्या FD मोडल्यात, प्रोजेक्ट मी वरती आणलाय, बुकिंग मला मिळतंय पण त्या प्रमाणात जास्त मिळत नाही, हे माझं पॅम्पलेट आहे, माझ्या परमिशन आहे कलेक्टरच्या, एखादा फ्लॅट तुम्ही घ्यावा ही माझी इच्छा, मला काही कमीपणा वाटला नाही. अक्षरशः ते सगळं मी विजी शिर्क्यांचं DSK वापरलं माझ्या आयुष्यामध्ये आणि ते सक्सेसफुल झालं. अक्षरशः तसं मी सगळ्या गावात फिरलो पाहिजे, 2 महिन्यात माझे सगळे फ्लॅट संपले. मग माझ्या लेबरला टॉयलेट लाईट पिण्याची पाण्याची व्यवस्था हे मी तिथले कुठले बिल्डर करत नसते, लेबर म्हणजे लेबर समजायचे. पण मला ते वळण लागलं होतं कुमार कंपनीमध्ये की टॉयलेटमध्ये कॅम्पस असावा, लेबरमध्ये कॅम्पस असावा, त्या कॅम्पसला टॉयलेट असावं, हे मी तिथं त्या डॉक्टरांच्या राईलकरांच्या समोर हे करून का दाखवलं. मला डॉक्टरांची शाबासकी घ्यायची होती, कारण ब्राह्मण म्हणजे स्वच्छता खूप लागते त्यांना, त्यांचे वडील आजोबा ते काठे टेकू टेकत प्रोजेक्ट लिहायचे,
छान साफसफाई ठेवली तुम्ही कामामध्ये. त्यांचा डॉक्टर स्वतः रायकर यायचे, त्यांच्या मॅडम अंजली रायकर यायच्या, यांनी अक्षरशः काय देव जाणे त्यांची मोठं हॉस्पिटल करायची जी बाजूला जागा होती ती अक्षरशः त्यांनी मला लगेच देऊ केली. झाला दुसरा एक प्रोजेक्ट 2010-11 सत्यम गॅलेक्सी झाला. ते दोन्ही प्रोजेक्ट बद्दल नाव झालं की तिसरी जागा मला सत्यम पॅराडाइजला मिळाली 2013. 2014 मी ठाण मांडले की कॉर्पोरेशन मध्ये काम करायचं. आता टाऊन प्लॅनिंग मध्ये करतोय, सँक्शन मिळत आहेत, कम्प्लिशन देतोय, सोसायटी करून देतोय, पण कॉर्पोरेशन काय असतं ते आता पुण्यामध्ये जाऊन काम करायचं. तर पुण्यामध्ये प्लॉटच्या किमती मोठ्या होत्या म्हणून मी हडपसर मध्ये घुसलो. हडपसर ससानगरला डीमार्ट आहे, तिथं ते ग्लायडिंग सेंटर आहे, लकडी विमानं उड्डाणं करतात. त्या ग्लायडिंग सेंटरच्या चौकात कॉर्पोरेशनच्या एरियामध्ये दोन प्रोजेक्ट मी जॉईंट व्हेंचरला 13-14-14-15 कम्प्लीट केले. 5 इमारती होत्या, कॉम्प्लिशन दिलं, वेळेत सोसायटी हँडओव्हर केली, 2 पैसे मला तिथे मिळाले. कॉर्पोरेशनमध्ये रेट थोडा चांगला मिळतो. त्यानंतर मग मी आत्ता ह्या 2016 परत कदमापस्तीला रेल्वेला जे स्टेशन आहे लोणी काळभोरचं, समोर एक मॉल आहे सूर्यतारा मॉल, मनोर प्लस सेंटर आहे. आत्ताच नव्याने आदरणीय शरद पवार साहेबांनी एक मोठं उद्घाटन केलं विश्वराज हॉस्पिटलचं, MIT गुरुकुल विश्वविद्यालयाने सोलापूर हायवेटचे एक मोठं हॉस्पिटल काढले 200 बेडच्या पुढे 400 बेडच्या आत, गडबर 400 बेडचं धरूया. ते मोठ्या 9 मजली राजवाड्यासारख्या त्यांच्या इमारती तिथे आता उभ्या राहत आहेत. त्या हॉस्पिटलच्या ऑपोजिट हायवेटच मी एक मोठा प्रोजेक्ट चालू केला सत्यम प्राईम रोज. झाला आता खड्डा खोदलाय, 5 फ्लॅट बुक झाले. पाठिंबा परत डॉक्टरांच्या जवळ अजून एक 4th प्लॉट मी घेतला, त्याचे परमिशन आले. ह्या हायवेला PMRDC परमिशन आलं. काम करताना मात्र लिगलाइज करायचं, अजिबात एक वीट सुद्धा जास्त बांधायचं नाही, 1 स्क्वेअर फूट जास्त बांधायचं नाही. म्हणजे माझ्या बिझनेस बद्दल तुम्हाला सांगतो की बांधकामात PMRDC परमिशन असावं, टाउन प्लॅनिंगचं असावं, कॉर्पोरेशनचं असावं, ज्याचे त्याचे बिझनेस असतील, एखाद्याचं हॉस्पिटल असेल त्याच्या परमिशन असाव्या, वर्कशॉपचं असेल त्याच्या परमिशन असाव्या. परमिशनने तुम्ही जर काम करत गेलात तर तुम्हाला भविष्यात अडचण येणार नाही, कारण आता GST कायदा जर लागू झाला तर ह्या गोष्टीची पूर्तता तुम्हाला करावी लागणार आहे. GST मध्ये हे चालत नाही, त्यामुळे तुम्ही आत्तापासूनच सगळे बिझनेसमध्ये लीगलमध्ये काम करून दाखवा. रविवारसुद्धा तुम्ही वापरा, पैशाचा योग्य उपयोग करा, घेतलेले कर्ज त्याचे हप्ते वेळेत फेडा. आणि काही समजा अडचण आली व्यवसायामध्ये तर ज्या ज्या लोकांनी खरोखरच आमच्यासारखे जे पुढे आले त्यांचं मार्गदर्शन घ्या. तुम्ही कधी या, कधीही मला मोबाईल करा, मी तुमच्या बरोबर आहे. एवढं बोलून मी 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. कारण खऱ्या अर्थानं जेव्हा सुरेश रावांनी त्यांची जीवन प्रवास आपल्यासमोर उलगडला, उद्योजक काय होतो, कसा होतो आणि कसा व्हायला पाहिजे हे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सुरेश कपडे. जोरात टाळ्या. कारण VIIT विद्यापीठ साऊंड इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि DYST या माध्यमातून विशेष करून मागच्या 2 वर्षापासून आम्ही आमचे आदरणीय संचालक डॉक्टर अमोल गोजे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमचा संपूर्ण प्राध्यापक जो वर्ग आहे त्यांच्या सहाय्याने आणि विशेष करून धनंजयराव जामदार साहेब, त्यानंतर मारुतराव गायकवाड साहेब यांच्या खऱ्यातील मार्गदर्शनाने आम्ही सातत्याने उद्योजक विकासाच्या संबंधात आणि वेगवेगळ्या पद्धतीने परिसरातील लोकांशी संपर्क साधत आहे. आणि VIIT याने EDCell हा स्थापन केलेला आहे. आम्हाला मागच्याच वर्षी विशेष करून NAC A ग्रेड मिळालेली आहे. आणि VIIT चा मूळचाच उद्देश म्हणजे आदरणीय साहेबांचाच उद्देश तळागाळातल्या पूर्ण गरिबाच्या पर्यंत शिक्षण खऱ्या अर्थानं उद्योजकचं पोहोचावं. आणि आमचे आदरणीय संचालक गोजे सर नेहमी सातत्याने आम्हाला सांगतात की आवर एज्युकेशन ॲट द डोअर स्टेप ऑफ द
बेसिकली रुरल आणि ग्रामीण भागाच्या ना जुळलेली ही इन्स्टिट्यूशन याच्याबद्दल मी सांगतो आहे. माझं नाव मोहित आहे. ईडीसेल यामध्ये मी विशेष करून कॉर्डिनेटर म्हणून काम करतो. माझ्याबरोबर माझा सगळा प्राध्यापक एक्सपर्ट आहेत सगळे आणि ते सगळी मंडळी माझ्याबरोबर काम करते. तर व्ही आय टी काय आहे याबद्दल मी तुम्हाला एक थोडक्यात सांगणार आहे. तर त्या अगोदर व्ही आय टीची क्लिप आम्ही तुम्हाला दाखवतो आहे, ती पहा की व्ही आय टी कशा पद्धतीने काम करते. त्याच्यानंतर ते थोडं मी ब्रीफ करू. मोटिवेशनल सेशन जे तुम्हाला सुरेश सरांनी आज सांगितलेले आहे, तुम्हाला ते शब्द हे निश्चित तुमच्यापर्यंत पोहोचलेले असतील. आणि मी सुरेश सरांना थँक्यू व्हेरी मच सुरेश सर, तुम्ही वेळ दिल्याबद्दल. आणि आज सर आपल्या इथे आले तर सरांना एक आमच्याकडनं एक मोमेंटो देण्यात येणार आहे. तर टाळ्याच्या गजरात स्वागत करायचं. आणि अजय जोशी सरांना मी रिक्वेस्ट करेल की सरांनी मोमेंटो द्यायचं. त्याचप्रमाणे बी वाय एस टी ह्या संस्थेला इतक्या दिवसापासून, इतक्या वर्षांपासून मी म्हणेन की इतक्या वर्षांपासून जो एक मानसिक आधार जो मिळालेला आहे आणि ह्या संस्थेचे ग्रामीण विभागासाठी आणि ह्या संस्थेसाठी आणि आमच्या सगळ्यांचे खरे मार्गदर्शक जे आहेत आमच्या संस्थेची सगळ्यात जुन्या खूप आधीपासून म्हणजे जवळपास 27 वर्षापेक्षा जास्तही कालावधी यांनी आमच्यासाठी दिलेला आहे. तर अशा आमच्या टाकोले काकांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. टाकोले काकांनाही बी वाय एस टीकडनं एक टोकन ऑफ लव आहे. तर सरांना मी रिक्वेस्ट करेल की सरांनी प्लीज स्टेजवर यायचंय. आणि सुरेश दाभाडे सरांना मी विनंती करेन की त्यांनी हॅलो. येथील काकांचं वय आहे 83 वर्ष आणि काकांबद्दल थोडक्यात सांगितलं. काका जेजुरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशनचे अध्यक्ष होते आणि त्याच पद्धतीने काकांनी खूप छान असा रोल निभवलेला आहे आतापर्यंत. त्याच पद्धतीने आपले अजून एक मेंटर मिस्टर मजीबुर रहमान शहा यांना देखील मी विनंती करेल की त्यांनीही स्टेजवर यायचे. सर देखील आपल्या सोबत बऱ्याच वर्षापासून अटॅच्ड आहेत ऍज अ मेंटॉर म्हणून. तर सरांसाठी जोरदार टाळ्या वाजवायचे. त्याच पद्धतीने आमचे बारामतीचे आमच्या सगळ्या उद्योजकांचे लाडके आणि आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शकही त्यांना मी म्हणेन असे आमचे माननीय श्री विजय झांबरे सर यांचा देखील सत्कार आहे. तर सरांना मी रिक्वेस्ट करतो की सरांनी स्टेजवर यायचं. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले सगळे उद्योजक आणि त्याचसोबत सगळ्यात मोठा सपोर्ट जो आम्हाला मिळालेला आहे आजच्या कार्यक्रमाला तो म्हणजे आमचे विद्या प्रतिष्ठानचे श्री मोहिते सर. मोहिते सर कुठे? मोहिते सर बाहेर गेले. तर सरांचा खूप मोठा सपोर्ट असतो. जरा जसं आता सरांनी सांगितलं की
सरांनी ज्या पद्धतीने इन्स्टिट्यूटचा हा इतका चांगल्या पद्धतीने मुलांना ते शिकवतात आणि एवढ्या चांगल्या ॲक्टिव्हिटीज या इन्स्टिट्यूटमध्ये होत असतात, त्याच पद्धतीने आम्हाला सुरुवातीच्या काळामध्ये BYST-ला जी त्यांनी मदत केली BYST-च्या मार्फत आणि विद्या प्रतिष्ठानची जी EDC सेल आहे, एंटरप्रेनर डेव्हलपमेंट सेल, तर या सेलच्या मार्गदर्शना थ्रू आणि या सेल थ्रू बऱ्याच मान्यवर व्यक्तींपर्यंत आम्ही पोहोचू शकलो आणि बऱ्याच, मी म्हणेल की ग्रास रूट लेवलपर्यंत आम्हाला जाता आलं, ज्यातून काही चांगले उद्योजक घडू शकले. आणि निश्चितच या पुढे देखील आमचा सगळ्यांचा ध्यास आहे की आम्ही जास्तीत जास्त उद्योजक ह्या असोसिएशनच्या मार्गातून आणि या असोसिएशनच्या मार्फत आपण करूया. तर मोहिते सरांना थँक्यू व्हेरी मच. सर माझ्यामध्ये बाहेर आहेत, सरांना आपण पुन्हा एकदा बोलूया. आणि त्याच पद्धतीने आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले आणि ह्या सगळ्यांशिवाय बारामती चॅप्टरचं खरं सक्सेस हे अपूर्णच आहे, तर अशा सगळ्या बारामतीच्या मेंटर्सला मी एक एक नाव घेऊन मी स्टेजवर बोलवणार आहे आणि आपण त्यांचा टाळ्यांच्या गजरात स्वागत करायचं आहे आणि त्यांना एक टोकन ऑफ लव म्हणून त्यांना एक फूल आपण देणार आहोत, तर त्याचा सत्कार करायचा आहे. त्यासाठी मी सगळ्यात पहिले सर नवनाथ साळुंके, शिवाजी निंबाळकर, मिस्टर राजकुमार दोषी सर, सर जोरदार टाळ्या वाजवायचे, संदीप संगीत सर, नितीन बेंद्रे, अनिल होळे, दत्तात्रय जवळकर, अमर मोरे, सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. आपल्या रोजच्या एकदम धकाधकीच्या आयुष्यात आणि एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये देखील आमच्यासाठी आणि उद्योजकांसाठी आज वेळ काढून आज सगळ्यांनी हजेरी दिलेली आहे. आणि जेव्हाही BYST-ची मीटिंग असते त्यावेळेस BYST-साठी एक चांगलं काम करायचं, समाजासाठी चांगलं काम करण्यासाठी नेहमीच हे सगळे मेंटर्स, हे मार्गदर्शक जिद्दीने आमच्यासोबत असतात आणि प्रत्येक उद्योजकाला मदत करत असतात, तर त्याकरता थँक्यू व्हेरी मच सगळ्यांचं इथे आल्याबद्दल. आणि त्याचसोबत आज खास पुण्याहून आमच्यासोबत आज आलेले आहेत आमचे पुण्याच्या चॅप्टरचे मेंटर्स, तर त्यांना देखील मी आमंत्रण देतो की त्यांनी देखील स्टेजवर यायचं आहे. मिस्टर राम बेंडे सर, मिस्टर सागर शिंदे सर, मिस्टर भरत पांडे सर, मिस्टर राज कटमानी, मिस्टर सुनील मलकानी सर, मिस्टर किरण नवाते सर, हे आमचे सगळे पुणे चॅप्टर्सचे मेंटर्स आहेत. प्रत्येक उद्योजकाला त्याचा निवडलेला रस्ता आणि त्याने निवडलेला डिसिजन, त्याने निवडलेला डिसिजन हा योग्य आहे याकरता मार्गदर्शन करणारे आमचे सगळे मेंटर्स, आणि यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनानेच आज प्रत्येक उद्योजक हा सक्सेसफुल आहे. त्याकरता सगळ्यांचं स्वागत, सगळ्यांचं मनपूर्वक आभार. आणि आमचे मोहिते सर आलेले, तर मी मोहिते सरांना मी रिक्वेस्ट करेल, आले येऊ द्या सर, तुम्ही या पहिले. मिस्टर योगेश राजे हे पण आलेले आहेत सर, यांना पण रिक्वेस्ट करतो मी की यांनी या स्टेजवर. मोहिते सरांचा खूप छान आम्हाला सपोर्ट मिळतो. याच पद्धतीने आज आपल्या या कार्यक्रमाला माळेगाव कॉलेज प्रतिष्ठान, माळेगाव कॉलेजमधून देखील काही प्रोफेसर्स आलेले आहेत, त्यांचे देखील धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सर. तर आजचा हा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला आणि आजच्या या कार्यक्रमामध्ये अजून काय गोष्टी तुम्हाला अपेक्षित होत्या, यासाठी तुम्हाला एक फीडबॅक फॉर्म दिलेला आहे, तर त्या फीडबॅक फॉर्ममध्ये कृपया तुम्ही आपले ओपिनियन्स तुम्ही त्यात देऊ शकता.
उपस्थित असलेले सगळे प्रोफेसर्स आणि त्याचसोबत काही मेंटर्स यांचे देखील छतशः आभार. आणि त्याचसोबत जे मी तुम्हाला सांगत होतो फीडबॅक फॉर्म तुम्हाला दिलेला आहे, त्या फीडबॅक फॉर्ममध्ये तुमचं ओपिनियन तुम्ही द्या. आणि त्यानंतर बाहेर काही व्हॉलेंटियर्स आहेत, त्या व्हॉलेंटियर्सच्या हातात तुम्ही ते फॉर्म द्या. आणि मी जामदार सरांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी दोन शब्द शेअर करा. आज अतिशय अभयवेगळे कार्यक्रम निमित्तानं आज आपण ऐकत आलो की प्रथम विद्यापीठाचे BITचे डायरेक्टर डॉक्टर अमोल गुजे सर, त्यांचे सर्व सहकारी यांचे विशेष आभार मानतो की त्यांनी आपल्याला एवढी चांगली सुविधा आज आपल्या या कार्यक्रमासाठी उपलब्ध करून दिली. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं नेहमीच आपल्या सहकारी असतं, तर त्यांच्यासाठी याचा जोरदार टाळ्या बनून जातो. व्यासपीठावर मान्यवर या BYTच्या माध्यमातून काम करणारे अनेक बुजुर्ग असे ज्येष्ठ असे आणि नवीन हे मेंटल सर्व मंडळी माझे सहकारी आणि नवीन खूप गतीने उद्योजक, मी या सर्व उद्योजकांचं भारत चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीतर्फे आणि BYTतर्फे मनपूर्वक अभिनंदन करतो. मित्रांनो, BYTचा ब्रीद वाक्यात आहे, नोकरी पाहुणा का नोकरी देणारे पहा. आणि याची तुम्ही मनावर घेतलं याबद्दल मी मला तुमचं जेवढं कौतुक करावं थोडतो आहे. मी आपल्या या सुरू घेत नाही, मग अशा आपल्याला जोडले सरांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने त्यांनी स्वतः डेव्हलप केलं. तर याविषयी मी थोडं गोष्टी सांगेन की नोकरी म्हणजे 8 तासाचा व्यवसाय आणि व्यवसाय म्हणजे 24 तासाची नोकरी, हे बंद लक्षात ठेवा. इथं कुठलीही वेळेचं बंधन नाही. हे जर तुम्ही करणार असाल, प्रामाणिकपणा असेल, तुमची चिकटी असेल, तर यश तुमच्यापासून अजिबात दूर नाही. जसं आम्हा मंडळींना आमचे व्यवसाय उभं करताना उद्योग उभं करताना जे त्रास झाला, ते आजच्या या काळामध्ये सर्व सुविधा सर्व माहिती आणि तुम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी आमच्यासारखे जे संघर्षातून पुढे आले अशा व्यक्ती तुमच्यासाठी तयार आहेत. यामुळे तुमचा पुढचा प्रवास हे अतिशय सुखकर आणि लवकर तुम्ही प्रगती करा अशा मान नक्कीच खात्री वाटते. मित्रांनो, आपल्या पूर्वीच्या काही म्हणे आहेत त्या त्या काळात नक्कीच योग्य असतील, परंतु मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. आपल्याकडे एक म्हणे, अंथरूण पाहून पाय पसरवे. याचा अर्थ काय किंवा आपल्याकडे जेवढे रिसोर्स आहेत तेवढंच आपण विचार करावा. आता ते सोडून द्या सगळं. जर आपण अंथरूण मोठं केलं नाही तर काय पाय पसरले कसे काय? तर आपली कॅपॅसिटी वाढवा. अंथरूण किती हे बघू नका, ते मोठं करायचा प्रयत्न करा असं मी तुम्हाला प्रयत्न. आणखी एक म्हणे, त्या सर्वांचा आदर करून त्यांची माफीमाफ म्हणतो. आपल्याकडे एक म्हणे की ठेवीले आता त्याची जर हवी चित्ते असू द्या समाधान. तुम्ही जर आहे तर समाधान राहिला तुमची प्रगती कशी होणार आहे? तुम्हाला कोण काय आणून देणार नाही, यासाठी तुमची तुम्हाला धडपड करायला लागणार आहे. त्यामुळं उद्योजक हा समाधानी नसला पाहिजे, नसावा या मताचं मी आहे. जर आता आपण माझे साहेबांचं सर्व जीवनगाथा ऐकली, जर त्यांनी कदाचित तेवढ्याच समाधान पुढे मांडलं असतं तर आज ते आपल्या पुढं अशा पद्धतीने उभं राहिलेलं असते. त्यांनी सांगितलं की मी BMW गाडी घ्यायला गेले होते, घेतली परवडलं ठीक आहे, पण माझं स्वप्न काय असावे याचं पण एक ज्वलित उदाहरण म्हणजे आज आपण सगळ्या गोष्टी ऐकलेल्या. तर स्वप्न मोठी पहा, मोठी स्वप्न प्रत्यक्ष उतरवण्यासाठी काम करा. आणखी एक विषय असा आहे की आपण बरेच वेळा म्हणतो की आपल्याकडे जे आहे तेवढंच जरा विचार करून काम करावं. तर माझं वेगळं तुम्हाला सांगणार की क्रिएट द प्रॉब्लेम सॉल्व द प्रॉब्लेम. प्रॉब्लेम ही तर या अशा पण म्हणतोय मी की तुम्ही गरजा निर्माण करा आणि त्या गरजा म्हणजे गरजा निर्माण करा म्हणजे होतं साहेबांनी गाडी घेतली तर गाडीचा हप्ता असेल 50,000 महिना. मग गाडी घेतली ना तर 50,000 महिना आपले हप्ते भरावे लागणार आहेत. तर यासाठी आणखी काम करा, तर तुम्हाला गाडी पण येईल, तुमच्या हप्ते पण भरणं होईल आणि सर्व तुम्ही होईल. हे फक्त गाडी पण विषय नाही, हे फक्त तुम्हाला दिसते ह्या काही गोष्टी आपल्या दिखावा करायला नाही आहे. परंतु बिझनेसमध्ये कुठलीही गोष्ट करताना स्वतःला कुठलेही लिमिटेशन घालून घेऊ नका. स्वतः 24 तास जर आपल्याकडे तयार राहा, यश तुमच्यापासून दूर राहणार नाही, ते तुम्हाला नक्कीच मिळेल. अशा मी तुम्हाला सर्वांना एक शुभेच्छा देतो आणि माझ्या 2 शब्द बोलतो जय.
थँक यू सर. ओके सरांचा मोबाईल नंबर शेअर करा. मी माफी मागतो. आपल्या सर्व परिवाराला घर बांधणीमध्ये काही अडचण आली, सँक्शन PMRDA असो, टाऊन प्लॅनिंग सँक्शन असो, कॉर्पोरेशन सँक्शन असो, कुठल्याही गव्हर्नमेंट परमिशनचं कमिशमेंट, बांधकाम पूर्ण झालं की कम्प्लेशन, आणि जर तुम्ही उद्योगामध्ये सोसायट्या करून बांधून विकत असतात त्याच्या होणाऱ्या सोसायटीचं पत्र, म्हणजे गृहरचना संस्था मर्यादित सोसायटीचा नंबर PMDA. म्हणून माझा नंबर तुमच्याकडे का घ्या? उद्या तुम्ही मोठे घर बांधणार आहात, उद्याचे तुम्ही बिल्डर आहात, डेव्हलपर आहात, काही तुम्हाला अडचण आली तुम्हाला 24 तासात कधी फोन करा. अगदी रात्री पहाटे 4 जरी केला तरी माझा मोबाईल चालू, कारण माझ्या कस्टमरचा मला कधी फोन येऊ शकतो, साहेब लाईट गेली, सगळ्याच बिल्डिंगची लाईट नाही आहे, प्लीज जरा MECBला ट्रान्सफॉर्मरला फोन करा. करावं लागतो ना मला, भले माझी सोसायटी 6 वर्ष त्यांना हँडओव्हर केली पण मी अजूनही तिथे जातो. का तर तिथे गेलो की मला अजून बिझनेस मिळतो की आमचे साहेब आले, आमच्या बहिणींना ताईला फ्लॅट घ्यायचा, कुठं नवीन काम चालू केलं. हे बिझनेसमध्ये तुम्ही ओळखलं पाहिजे. मी तुम्हाला आता माझा नंबर देतोय, हा एक बिझनेसच आहे. मी तुमच्याकडे नंबर दिला, मी तो काय तुम्हाला नुसताच येऊन ठेवायला दिला नाही, लक्षात घ्या. तुमच्या अहो हे शिकण्यासारखं आहे. मी म्हणतो ना, मी अजून शिक्षण घेतलं असतं ना तर नक्कीच मी कलेक्टरही झालो असतो किंवा एखादा आमदारही झाला असतो खेडेगावात, काय सांगता येत नसतं. म्हणून तुम्ही वेळोवेळी प्रत्येक वेळेचा प्रत्येक क्षणाचा उपयोग बिझनेसमध्ये करा. म्हणून मी तटकेन उठलो, 2 मिनिटं माफी मागितली, माझा नंबर तुमच्याकडे आला. म्हणजे काय झालं, एकतर तुम्हाला माझी मदत झाली की बाबा चला एक सुरेश गबडे हडपसर पुण्याचे 7 मीटर्स आलते, 2 शब्द बोलून गेले आणि मला नंबर देऊन गेले. मला घर बांधायचं आहे, परमिशन घ्यायचं आहे, कुणाकडे जायचं, इथपासून तुम्हाला माझी मदत असणार आहे. ही झाली माझी मदत तुम्हाला. तुमची मला मदत त्या अनुषंगाने काय मिळणार आहे? तुमच्याकडे एखादा मोठा प्लॉट आला, दबडे साहेब तिथं करता का हो काम? आमच्या शेजारीनं एक 20 गुंठे 40 गुंठे अशी जमीन JVला द्यायची, तुम्ही करू शकता का? झालं ना, तुमचाही मला फायदा झाला. म्हणून माझा नंबर तुमच्याकडे घ्या. माझं नाव किंवा आधी नंबर सांगतो, 9 8, मोबाईल अजून चालू करायचं असतील परत सांगतो, 9 8 22 44 8 7 1 6, परत सांगतो, 9 8 22 44 8 7 1 6, सुरेश दबडे किंवा सत्यम बिल्डर्स हडपसर पुणे. नमस्कार. बिझनेस इंटरनॅशनल ही संस्था जागतिक लेवलवर आहे. ज्या संस्थेमध्ये 42 पेक्षा जास्त देश पार्टिसिपेट होतात, 42 देश, तर मागच्या 6 वर्षापासून ह्या 42 देशांमधून भारत आणि भारतातून पुणे हे सलग मागचे 6 वर्ष जिंकलेलं आहे स्टार्टअप ऑन्टरप्रेन्योर. तर याचं सगळं श्रेय जातं हे आमच्या उद्योजकांना आणि त्या उद्योजकांना मार्गदर्शन करणारे आमचे गुरु, आमचे मेंटर्स, त्यांना सगळ्यांना जातं. अशाच एका उद्योजकाची, ज्याला आता फेब्रुवारी 2016 मध्ये अवॉर्ड मिळालं, ते नॉमिनेट झाले होते, अशा उद्योजकाची एक क्लिप तुमच्यासोबत शेअर करत आहे. कार्यक्रमाची सांगता झालेली आहे आणि त्याकरताच वोट ऑफ थँक्स देण्याकरता आपल्या बारामती चॅप्टर चेअरचे चेअरमन जसे महादेव गायकवाड यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी वोट ऑफ थँक्स द्यावे. माझ्याकडे गोड काम आलेलं आहे. मी सर्वप्रथम सुरेश डबळे यांचं धन्यवाद म्हणतो, एवढ्या वेळात वेळ काढून तिकडे आले. तसेच माझ्या पुण्याचे सर्व मेंटर आपल्या वेळात वेळ काढून माझी इच्छा होती की हा शेजर बारामतीत व्हावा आणि त्या इच्छेला मान देऊन सर्व माझ्या मेंटर बारामतीत आले, त्याबद्दल त्यांचेही धन्यवाद. आणि आपणही हा कार्यक्रम शांत चित्ताने ऐकून घेतला त्याबद्दल हार्दिक आभार, धन्यवाद. आणि हा आपला कार्यक्रम संपला असं जाहीर करतो.